कराडच्या जीवनदायिनी कृष्णमाईच्या तीरावर बसलेलं एक लहानसं गाव म्हणजे टेम्पू. आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना जिथं साकारली गेली ते गाव म्हणजे टेम्पू. आणि महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचं, बुद्धिप्रामाण्याचं आणि व्यक्तिस्वातंत्र्याचं अधिष्ठान देऊन परिवर्तनाचं विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान निर्माण करणारे आद्य समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं जन्मगाव म्हणजे टेम्पू. अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे नावारूपाला आलेल्या टेम्पू गावच्या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक येत्या 27 फेब्रुवारीला होतीये. या निवडणुकीत टेम्पू गावच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेतलेल्या ग्रामविकास पॅनलनं आपले उमेदवार उतरविले आहेत. खरं तर भारतासारख्या आदर्शवादी लोकशाही प्रधान देशात निवडणुकीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना मिळालेला मताचा बहुमूल्य अधिकार अवर्णनीय आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत गावातील प्रत्येक नागरिकाला कर्तव्यदक्ष आणि समाजासाठी व गावासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून देण्याची संधी लाभते. या सुवर्ण संधीचा उपयोग करून जनतेला आपल्यावरील अन्याय दूर करता येतो आणि गावाची प्रगतीही साधता येते. लोकहो हीच संधी येणाऱ्या 27 फेब्रुवारीला तुम्हाला उपलब्ध होणार आहे. देशात नावाजलेल्या आपल्या टेम्पू गावची सध्या काय परिस्थिती आहे हे तुम्ही सर्वजण जाणताच. आजही आपल्या गावामध्ये नागरी सुविधांची वाणवा आहे. रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सोयी सुविधांच्या अभावामुळे आपल्या गावाची म्हणावी तशी प्रगती होऊ शकलेली नाही. त्यामुळे समृद्ध वारसा लाभूनही आपलं गाव अजूनही पिछाडीवरच आहे आणि याला गावातील सध्याचे सत्ताधारी सर्वस्वी जबाबदार आहेत. वास्तविक सत्ता हे केवळ शक्तिस्थान नाही तर समाजातील तळागाळातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचं दैनंदिन जीवनमान उंचाविण्यासाठी या सत्तेचा वापर झाला पाहिजे. पण आपल्या गावातील सत्ताधाऱ्यांनी मात्र समाजाचं जीवनमान उंचाविण्यापेक्षा स्वतःचं कसं भलं होईल याकडे सातत्यानं लक्ष दिल्यानंच आपल्या गावाचा विकास खुंटलाय. म्हणूनच गावाचं हे चित्र बदलण्यासाठी आता मतदारांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकच आपल्या अडेअडचणींचा सांगोपांग विचार करून उज्ज्वल भविष्यकाळ घडवू शकतात. हा उज्ज्वल भविष्यकाळ घडवण्याची शक्ती ही केवळ पवित्र मतदानाच्या हक्कामध्ये आहे. हा हक्क गावाच्या विकासासाठी बजावणं हे आपल्या सर्व ग्रामस्थांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यामुळंच टेम्पू गावाला पुन्हा एकदा यशोशिखरावर नेण्यासाठी येत्या 27 फेब्रुवारीला ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणं हा फक्त एकच पर्याय आपल्या समोर आहे. टेम्पू गावचा विकास हा एकच ध्यास घेऊन कार्यरत झालेल्या ग्रामविकास पॅनलचे बहुतांश उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असावी याचं समग्र भान त्यांना आहे. वॉर्डातील गावातील सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असणारे हे सर्व उमेदवार टेम्पू गावात निश्चितच परिवर्तन घडून आणतील याची खात्री आहे. आज आपल्या गावाला शैक्षणिक, सामाजिक, शासकीय कामकाजाची माहिती असणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. समाजाच्या तळातील एखादा विषय घेऊन, समस्या घेऊन त्याची पुरेपूर सोडवणूक करण्यासाठी ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार कटिबद्ध आहेत. इतकंच नव्हे तर गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदच नव्हे तर प्रसंगी राज्य व केंद्र शासनाच्या पातळीवर धडक देण्याची क्षमताही ग्रामविकास पॅनलमध्ये आहे. त्यामुळेच गावात अधिकाधिक निधी खेचून आणून गावाला पुन्हा देशात आदर्श बनवण्याची ग्वाही ग्रामविकास पॅनल सर्व ग्रामस्थांना देत आहे. येत्या काळात शासकीय निधीतून गावात अनेक विकास कामं पूर्णत्वास नेण्याची ग्वाही ग्रामविकास पॅनलनं आपल्या जाहीरनाम्यातून दिली आहे. यामध्ये आपली ग्रामपंचायत संगणकीकृत करणे, आद्य समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं नूतन स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणे, तसेच सध्याच्या आगरकर स्मारकाचं नूतनीकरण करणे, समाज मंदिरांची उभारणी, धार्मिक मंदिरांचा जीर्णोद्धार,
अंगणवाडी इमारतींची उभारणी व दुरुस्ती याचबरोबर अंगणवाडी शाळा व प्राथमिक शाळा ISO मानांकन करण्यावर भर. गावातील अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण आणि गटार बांधकाम करणे याचबरोबर संपूर्ण सांडपाणी व्यवस्था बंदिस्त करणे. गावशिवारातील पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करून रस्त्यांचं मुरुमीकरण करणं. बचत गटांमार्फत रोजगार निर्मिती करून महिलांचं सक्षमीकरण करण्यावर ग्रामविकास पॅनल विशेष प्रयत्न करणार आहे. मोडकळीस आलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याबरोबरच महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची उभारणी करणे, बेघर वसाहतीत प्राथमिक सुविधा पोहोचवणं आणि त्यांच्या घरकुल उभारणीसाठी प्रयत्न करणं. गावामध्ये ठिकठिकाणी LED लाईट्स बसविणं, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी प्रयत्न करणं, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देणं, सामूहिक शेती, जलसंधारण प्रबोधन व शेतकी कार्यशाळा यासारखे उपक्रम राबविणं, कृष्णाघाट पुनर्निर्मिती व स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रयत्न करणं आणि महत्वाचं म्हणजे 24/7 आरओ जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा मानस ग्रामविकास पॅनलचा आहे. याचबरोबर गावामध्ये ई ग्रंथालयाची स्थापना करून युवकांना स्पर्धा परीक्षांचं दालन उपलब्ध करून देणं असा विकास कामांचा व्यापक दृष्टिकोन या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आलाय. टेंभूच्या सर्वांगीण विकासाचा हा व्यापक अजेंडा प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये परिवर्तन करणं नितांत गरजेचं आहे आणि त्यामुळंच टेंभू ग्रामपंचायतीच्या येत्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदासह अन्य सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन विकासाचं एक नवीन पर्व सुरू करण्यासाठी टेंभूवासियांनी सज्ज व्हावं हे विनम्र आवाहन.